आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळलाने भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. नगर रचना विभागाकडून 3 दिवसात विशेष शिबिरात 240 बांधकाम परवानग्या, 78 भोगवटा प्रमाणपत्र आणि 36 अनामत रक्कम परत प्रकरण मंजूर. कोल्हापुरातील वृषाली पांडुरंग इंगळे पाटील यांची महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेच्या युवती पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड. पदवीधर युवतींच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील. निवडीनंतर वृषाली इंगळे पाटील यांची प्रतिक्रिया. आजरा तालुक्यातील पेरणोली केंद्र शाळेतील शिक्षिका अनुष्का गोवेकर यांच्या शब्दवेल काव्यसंग्रहाचं प्रकाशन. पुणे इथं राज्यस्तरीय काव्यसंमेलन. पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मधुसूदन घाणेकर, अष्टपैलू सांस्कृतिक कला आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष शिवाजी खैरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं प्रकाशन. शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक आणि साहित्यिक अनंत गुरव यांना शिवाजी विद्यापीठाची PhD जाहीर. गुरव यांनी साहित्य निर्मिती प्रक्रियेचा मानसशास्त्रीय अभ्यास या विषयावर मानव विद्या शाखेतून केला होता शोधप्रबंध सादर.